देशात नव्या हंगामात सुमारे 400 लाख गाठींचं उत्पादन हातात येईल, पण निर्यातीला संधीही असेल. त्यातच देशातील वस्त्रोद्योग 95% क्षमतेनं कार्यरत असल्यानं उठाव कायम राहील. देशातील कापसाचा साठा नव्या हंगामात फक्त 10 ते 12 लाख गाठी एवढा दिसतोय. गेल्या 2 वर्षात कापूस साठ्यात कमालीची घट झाली आहे. यामुळे देशातील वस्त्रोद्योगाला कापूस टंचाईचा सामना करावा लागू शकतो. 2021-22 मध्ये देशातील प्रक्रिया आणि जिनिंग उद्योग बऱ्यापैकी कार्यरत होता. शासनाकडं कापसाची विक्री करावी लागली नाही, कारण हमीभावापेक्षा कापूस दर सगळीकडंच अधिक होते. 2020-21 मध्ये कोविडमुळं सरकारनं कापूस खरेदीत आघाडी घेतली होती. सरकारकडून सूतगिरण्या, वस्त्रोद्योगाला रुई किंवा कापूस गाठींची खरेदी करावी लागत होती. कोविडची समस्या बऱ्यापैकी दूर झालेली दिसत असल्यानं यंदा कापूस प्रक्रिया उद्योग 95% क्षमतेनं कार्यरत राहील. कापसाचा हमी भाव 6,200 रुपयांवर असणार आहे. कापूस उत्पादन वाढेल असंही सांगितलं जात आहे, पण महाराष्ट्र, तेलंगणा या आघाडीच्या कापूस उत्पादक राज्यात कमाल क्षेत्राखालील कापूस पीक कोरडवाहू किंवा पावसावर अवलंबून असतं. या भागातील उत्पादन वाढीचा अंदाज कधीही 100% खरा ठरत नाही, असंही गेल्या 2 वर्षात दिसलंय. शिवाय गुलाबी बोंडअळीचं संकट कायम राहणार आहे, कारण कापूस वाणांचे प्रगत बोंडअळीला 100% प्रतिकार करणारे तंत्रज्ञान या हंगामातही शेतकऱ्यांकडं आलेलं नाही आहे. भारत जगातील 2ऱ्या क्रमांकाचा वस्त्रोद्योग असणारा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5,500 कोटी किलोग्रॅम सूत उत्पादन घेतलं जातं. भारतात सुमारे 1,800 सूतगिरण्या आहेत. यातल्या 400 सूतगिरण्या एकट्या तामिळनाडूमध्ये आहेत. महाराष्ट्रात सुमारे 153 सूतगिरण्या आहेत. गुजरातमध्येही सुमारे 121 सूतगिरण्या आहेत. सूतगिरण्यांचे काम 2020 मध्ये कोविडसंबंधीच्या लॉकडाऊनमुळं ठप्प होतं, पण मागील हंगामात जगभरात कोविड काळातसुद्धा वस्त्रोद्योगाची किंवा कापड उद्योगाची हालचाल सुरू होती. सर्वच सूतगिरण्या 95% क्षमतेनं सध्या कार्यरत आहेत. या सूतगिरण्यांना रोज 80 ते 85 हजार गाठींची गरज असते. एक कापूस गाठ 170 किलोची असते. कोरोनामुळं देशात यंदा शिल्की साठा विक्रमी स्थितीत पोहोचला आहे. 120 लाख गाठी देशात शिल्लक राहिल्यात. देशातील सुमारे 1700 जिनिंग प्रेसिंग कारखाने यंदाही गती घेतील, त्यामुळं कापसाचा वापर आणि मागणी वाढणार आहे. जगात 2019-20 मध्ये 3,42,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. 2021-22 मध्ये लागवड 3,36,00,000 हेक्टरवर पोहोचली. यंदा लागवड पुन्हा किमान 5% वाढू शकते. ती 3,42,00,000 हेक्टरवर पोहोचेल, पण लागवड वाढूनही दर तेजीत राहतील, कारण उठाव निर्यात प्रक्रियेला संधी आहे. कापसासाठी बांगलादेश, व्हिएतनाम, चीन भारताकडे पुन्हा येतील. पाकिस्ताननं देखील भारताकडून कापूस आयातीसाठी निर्णय घेतलेत, पण यात अडसर झालाय. हा अडसर दूर झाल्यास भारताच्या निर्यातीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असे संकेत आहेत. जगात चीन कापसाचा सर्वाधिक साठा करतो. त्यासाठी चीनमधील सरकारी यंत्रणा काम करते. तिथे 2019-20 या हंगामामध्ये 8 दशलक्ष टन एवढा कापसाचा साठा होता. त्यांचा साठा 2020-21 हंगामात जवळपास संपला. 2021-22 मध्येही चीनमध्ये कापसाची मागणी कायम राहिली. चीन अमेरिकेत शीतयुद्ध सुरू आहे. तसंच चीनच्या कापसावर बंदी घालण्याचा अमेरिकेचा निर्णय कायम आहे. त्यामुळं चीन पाकिस्तान बांगलादेशात गुंतवणूक करून कापड उत्पादनासंबंधी व्यापक काम करतोय. नव्या हंगामातही ब्राझील व भारत या देशांमधून चीन कापूस आयात करेल असे संकेत आहेत. चीनचा वस्त्रोद्योग जगात सगळ्यात मोठा असून चीन 7,500 कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन घेतो. मात्र चीनमध्ये कापसाचे उत्पादन सुमारे 355 लाख गाठी येईल एवढे आहे. चीन जगातला सगळ्यात मोठा कापूस आयातदार देश आहे. अर्थातच चीनला कापूस आयातीची गरज आहे. तिथून मागणी आहे. शिवाय अमेरिका, व्हिएतनाम भारताकडूनही कापड खरेदीला पसंती दिली जाईल. यामुळं देशातील वस्त्रोद्योगात कापसाची मागणी 320 ते 325 लाख गाठींवर राहील असे संकेत आहेत. देशातही कापसाचा साठा
अनेक वर्षानंतर अत्यल्प किंवा 10 ते 12 लाख गाठी एवढाच दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.